गुड आफ्टरनून एवरीवन. आज आता आपण मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट या सब्जेक्टचं चौथं प्रॅक्टिकल परफॉर्म करणार आहोत. ओके, आता या प्रॅक्टिकलचं नाव काय आहे? टू परफॉर्म द ब्रेक टेस्ट और लोड टेस्ट ऑन द थ्री फेज इंडक्शन मोटर अँड प्लॉट द फॉलोइंग ऑपरेटिंग कॅरेक्टरिस्टिक्स. आय वर्सेस स्पीड मीन्स करंट वर्सेस स्पीड और टॉर्क वर्सेस स्पीड अँड करंट ड्रॉ बाय मोटर वर्सेस आउटपुट पॉवर अँड थर्ड पॉवर फॅक्टर वर्सेस आउटपुट. ओके, सो आपल्याला काय करायचं बेसिकली या प्रॅक्टिकलमध्ये की मोटरवरती लोड टेस्ट परफॉर्म करून त्याच्या वेगळ्या वेगळ्या पॅरामीटर्सवरती त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स हे आपल्याला फाईंड आउट करायच्या, इन द सेन्स आपल्याला त्या ड्रॉ करायचे. ओके, सो एकदम सिम्पल प्रॅक्टिकल आहे. जे आपण बघितलं की स्क्विरल केज इंडक्शन मोटरचं पॅनल आपल्यासमोर आहे, बघा मी कनेक्शन कसे केले ते तुम्हाला एकदा सांगतो. एकदम सिम्पल कनेक्शन आहे, आर आणि वाय फेजच्या अक्रॉस मी काय केलं, व्होल्टमीटर कनेक्ट केला. त्यानंतर एका फेजमध्ये आर फेजमध्ये अॅमीटर कनेक्ट केला आणि दोन वॅटमीटर कनेक्ट केलेले, वॅटमीटर W1 वॅटमीटर W2. ओके, वॅटमीटर W1 जो आहे तो मी आर फेज मध्ये कनेक्ट केलेला आहे आणि वॅटमीटर W2 जो आहे तो मी बी फेज मध्ये कनेक्ट केलेला आहे. ओके, दोन्ही वॅटमीटर मी एकत्र कनेक्ट केलेले आहे आणि मी दोन्ही जेव्हा मला पॉवर मेजर करायची तेव्हा मी दोघांचीही ॲडिशन करून इथे नोट डाऊन करणार आहे पॉवर. ओके, सो हे इक्विपमेंट्स आपल्याला याच्यामध्ये लागणार आहे. आता मी तुम्हाला ऑब्झर्वेशन टेबल दाखवतो की आपल्याला काय काय मेजर करायचं आहे. हे बघा, ऑब्झर्वेशन टेबलमध्ये बघा, आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लाईन व्होल्टेज मेजर करायचं आहे जे आपल्याला इथे दिसणार. ओके, त्यानंतर इथे लाईन करंट मेजर करायचा तो आपल्याला इथे दिसणार. त्याच्यानंतर इनपुट पॉवर, इनपुट पॉवर जसं मी तुम्हाला सांगितलं दोन वॅटमीटर आपण कनेक्ट केले, सो दोघांची ॲडिशन करून इथे वॅटमीटर सेटिंग टाकायचं आणि मल्टीप्लाय बाय 2 मल्टिप्लाईंग फॅक्टर त्याच्यामध्ये ॲड करायचं. ओके, S1 आणि S2 काय इकडे बघा, हे S1 आणि हा S2, ठीक आहे, ही ब्रेक अरेंजमेंट आहे थ्री फेज इंडक्शन मोटरवरती. आता आपल्याला जो लोड अप्लाय करायचा आहे तो मेकॅनिकल लोड आपण अप्लाय करणार आहे. ओके, सो ती अरेंजमेंट इथे प्रोव्हाइड केलेली. सो मी जे काही लोड इथे देणार इथे बघू शकतो तुम्ही, KG मध्ये दिलेले 1, 2, 3, 4, 5, 6 20 KG पर्यंत दिलेले. सिमिलरली तिथे पण तसंच दिलेलं आहे, म्हणजे जितक्या KG चा लोड मी त्याला अप्लाय करणार तितका मी तिथे नोट डाऊन करणार. आणि ॲट दी एंड शेवटचं रीडिंग आपल्याला काय मेजर करायचं आहे, मोटरचा स्पीड मेजर करायचं आहे. बाकी टॉर्क, आउटपुट, स्लीप पर्सेंटेज आणि इफिशियन्सी आणि पॉवर फॅक्टर सगळे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सो आपण मेजरमेंटचा पार्ट आता बघणार आहोत. ओके, सो कनेक्शन मी तुम्हाला सांगितले, सगळ्यात पहिले रीडिंग आपण जे घेणार ते नो लोड कंडिशनला घेणार. मी आता काय करतो, पहिला मेन MCB ऑन करतो. ओके, MCB ऑन केला, ड्युअल स्टार्टर ने मोटर स्टार्ट करतो. आता मी रेटेड सप्लाय अप्लाय करतो याला, तुम्ही बघू शकता व्होल्टेज. आता मी 400 व्होल्ट अप्लाय करणार. ओके, सो आता आपण नोट डाऊन करून घेऊ पहिल्यांदा व्होल्टेज किती आहे, 400 व्होल्ट. ओके, करंट किती दाखवतोय मला, 10 रेंजला लावलं 2.9. ओके, W1 0 आणि W2 90. ओके, 0 + 90. ओके, सो तो किती आला, 90 वॅट. S1 S2 मी सध्या किती दिलेले आहेत, 0. बघा तुम्ही बघू शकता S1 पण 0 आहे आणि S2 पण 0. आपण स्पीड बघू, बघा 1498 RPM नो लोड. ओके, आता आपल्याला काय करायचं, लोड वाढवायचं. आता मी लोड वाढवतो, बघा S1 किती दिसतोय, 1.5 आणि S2 2. 1.5 आणि 2. VL किती आहे, VL माझा तितकंच राहणार, 400 राहणार. करंट वाढलेला राहील, करंट 2.9 तितकाच आहे अजून. पॉवर 0 आणि इकडे 190 आहे. ओके, सो जास्त काही व्हेरिएशन झालं नाही. स्पीड चेक करू आपण, स्पीड थोडासा कमी झालेला आहे बघा, 1490. आता मी पुन्हा लोड वाढवतो,
बघा आता 3 आणि 9 व्होल्टेज तितकंच आहे. इकडे किती आला आता बघा 3.5 W1 20 इंटू 2 प्लस 160 इंटू 2 ओके जी काही पॉवर येणार ती आपण इथे नोट डाऊन करणार. स्पीड बघूया. ओके पुन्हा आता काय करूया लोड वाढवू. ओके बघा आता इकडे किती आहे 4.5 आणि 40 व्होल्टेज तितकंच आहे. करंट माझा गेला 4.5 W1 50 60 70 मग इथे कसं लिहिणार 70 × 2 प्लस 150 × 170 170 × 2 स्पीड बघू. ₹1412 आता शेवटचं रीडिंग घेऊया. ओके 5 आणि 18 व्होल्टेज तितकंच आहे. करंट 5 एम्पियर पॉवर 100 × 2 W1 प्लस 240 × 2 आता स्पीड बघू. एक्झॅक्टली 1400 RPM ओके सो अशा पद्धतीने आपण हे प्रॅक्टिकल काय केलं पूर्ण केलं. आता काय करायचं पहिल्यांदा लोन रिलीज करायचं पूर्ण ओके ऑटो ट्रान्सफॉर्मर 0 वरती सेट करायचा. ड्युअल स्टार्टरनी ऑफ करायची मोटर. सो काय केलं आपण अशा पद्धतीने मोटरवरती डायरेक्ट नोटिसची परफॉर्म केली आणि याच्यावरनं आता आपण काय करणार टॉर्क फाइंड आउट करणार आउटपुट पॉवर फाइंड आउट करणार स्लिप कॅल्क्युलेट करणार इफिशियन्सी आणि पॉवर फॅक्टर आणि त्यावरनं आपण काय करणार जे काही कर्व्ह आपल्याला प्लॉट करायचे ते आपण या व्हॅल्यूवरनं प्लॉट करणार. ओके थँक्यू.